नमस्कार, पळया अपडेट खबरो। मायनिंग लीज रिन्यू कर म्हण हायकोर्ट सरकाराक सांगूक शकना, एजीचो हायकोर्टान आर्ग्युमेंट। मिनेर म्हणतात सरकाराक लिजांचे अर्ज वर्साची वर्सा घेऊन बसपाचो अधिकार ना। वर्ल्ड कपातल्यान इटली भायर, उरुग्वे पावले फुडल्या राउंडान, ग्रीसान आयव्हरी कोस्टाक हारयले। प्री क्वार्टर्सान उरुग्वे खेळटले कोलंबिया कडेन, कोस्टारिका आड ग्रीस। मंदार सुर्लकर अपहरण खुनाचे केशीन चारूय आरोपींक तिहेरी जल्मठेपेची ख्यास्त। मंदाराच्या फॅमिलीक 1,00,000 लुकसान भरपाय, पुलीस आणि बापायन मागिल्ली दोषींक फाशी। हिंदू अधिवेशनात वाटेकार जाऊक रामसेनेचो मुखेली प्रमोद मुथालीक येता गोयांत, आयज सांजे पावता। फाल्या अधिवेशनात भाषण, मुथालिकाचेर गोयकारांची नदर। आणि मारपी गाडयेचो ड्रायव्हर सोडून सोपिल्ल्यांचेरूच पुलीस कागाळ केल्ल्यान मांद्रेचो लोक चाळवलो। मुख्यमंत्री मोदी पडल्या उपरांत पुलिसांचो फायर ब्रिगेडीच्या ड्रायव्हराचेर FIR। खबर विस्तारात। मायनिंग लीज रिन्यू कर म्हण हायकोर्ट सरकाराक सांगूक शकना, म्हण एजीन हायकोर्टान आर्ग्युमेंट घाला। सरकारान प्रतिज्ञापत्रांतूय तेच म्हळा। लिजांच्या रिन्युवला खातीर केल्ल्या अर्जाचो निकाल लावचो म्हण मिनेर हायकोर्टान गेल्यात। केस बुधवारा सुनावणेक आयली। सरकार लीज रिन्युवलांचे अर्ज वर्साची वर्सा घेऊन बसता आनीक लिजाचेर अधिकार गाजयता म्हण मिनेरांचो आदवोगाद रफीक दादान आर्ग्युमेंट घालो। केस 14 जुलयाक सुनावणेक घेतली। सरकाराचे प्रतिज्ञापत्र आणि मिनेरांक ताचेर जाप दिवंक हायकोर्टान 14 जुलय मेरेन प्राज दिला। खण खात्यान पडून आशिल्ले खण कंपन्यांची मायनिंग लिजर रिन्यू करपाचे अर्जाचो खात्यान निकाल लावचो म्हूण मिनेर हायकोर्टान गेल्यात। बुधवारा सकाळी केस हायकोर्टान आयली। ॲडवोकेट जनरलान मिनेरांच्या आर्ग्युमेंटाक हरकत घेतली। ॲडवोकेट जनरल आत्माराम नाटकर्णीच्या आर्ग्युमेंटा प्रमाण मायनिंग लीज रिन्यू कर म्हूण हायकोर्ट राज्य सरकाराक सांगूंक शकना। सुप्रीम कोर्टाच्या निकाला प्रमाण तो सरकाराक घटनेन दिल्लो अधिकार। सरकारान बुधवारा हायकोर्टान एफिडेविटूय घाले। एफिडेविटातूय सरकारान होच आर्ग्युमेंट घाला। मिनेरा वटेन ज्येष्ठ आदोगाद रफीक दादा उबो रावलो। ताणें सरकाराक बरोच वडीक काडलो। सरकार मिनेरांचे लीज रिन्युवलांचे अर्ज वर्साची वर्सा घेवन बसता आनीक वेल्यान लिजांचेर अधिकार गाजयता म्हूण मिनेरांचो आदोगाद रफीक दादान आर्ग्युमेंट घालो। हायकोर्टान गोंय सरकाराक प्रतिज्ञापत्र घालपाक 7 जुलय मेरेन प्राज दिला। मात ॲडवोकेट जनरल आत्माराम नाटकर्णीन बुधवाराच सरकाराचें प्रतिज्ञापत्र घालें। त्या प्रतिज्ञापत्राचेर मिनेर जाय जाल्यार जाप दिवंक शकतात अशेंय हायकोर्टान म्हणलां। मिनेरांक सप्तकाचो प्राज दिवन केशीचेर फुडली सुनावणी 14 जुलयक दवरल्या। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। वास्कोच्या मंदार सुर्लकाराचें अपहरण आनी खुनाचे केशीन चारूय आरोपींक पणजेच्या चिल्ड्रन्स कोर्टान तिहेरी जल्मठेप फरमायल्या। मंदाराच्या फॅमिलीक 1,00,000 भरपाय दिवपाचो आदेश कोर्टान दिला। माफीचो साक्षीदार जाल्ल्या एकल्याक सोडलो। मंदाराची कूड फोंड्या केरी दोंगरार मेळिल्ली। केशीचो 8 वर्सांनी निकाल लागला। इश्टांनीच मेळून मंदाराचें अपहरण करून ताका मारिल्ल्यान गोंयभर खवदळ पडिल्लो। मंदाराचो बापूय चारूय जाणांक फाशी मागतालो। 8 वर्सां पयलीं मंदार सुर्लकाराच्या इश्टांनीच ताचें अपहरण केलें आनी ताचो खून केलो। हे घडणुकेन गोंय शॉकांत जाल्लें, गोंयभर खवदळ पडिल्लो। 8 वर्सां उपरांत बाल न्यायालयान केशीचो निकाल लायलो। ख्यास्तीचेर मंगारा आर्ग्युमेंट जालें। कोर्टान चारय आरोपींक जल्मठेपेची ख्यास्त फरमायल्या। जॉविटो रायन, रोहन दुंगट, नफिया शेख आनी शंकर तिवारी ह्या 4 जाणांक जल्मठेप फरमायल्या। मंदाराच्या फॅमिलीक 1,00,000 भरपाय दिवपाचो आदेश कोर्टान दिला। कोर्टान चारूय गुन्यांवकारांक तिहेरी जल्मठेप दिल्या। कारस्थान रचप, अपहरण करप आनी खून करप ह्या तिनूय गुन्यांवा खातीर तांकां जल्मठेप दिल्या। हे पयली खूप कमी केशींनी असो निकाल दिला। शिक्षा झाली त्याच्या बद्दल आणि आय वुड से जस्टिस इज डिलिव्हर्ड, आय एम ग्रेटफुल टू द जस्टिस सिस्टम। 15 ऑगस्ट 2006 या दिसा जॉविटो रायन, रोहन दुंगट, नफिया शेख आणि शंकर तिवारी तसेच अल सलेहा बेग या 5 जणांनी मिळून मंदार सुर्लकाराचे मिरामार सावन अपहरण केले। मंदाराच्या बापायकडेन ताणें 50 लाख मागले। उपरांत ताणें मंदाराचो खून केलो। सगळ्या दोषींक फासार मारचे म्हूण मंदाराचो बापूय मागतालो। मात कोर्टान दिल्ल्या ख्यास्तीचेर तो आनीक काय उलोवंक सोदिना। फाशी मेळायला पाहिजे होती,
पण ती आस्थावरची आमची जज होती आहे, न्याय दिवशी होती आहे, ती दिलेली आहे की आम्ही त्याच्यामध्ये खुशी आहे. माफीचो साक्षीदार झाले अल सलेहा बेगा कोर्टान सोडलो. प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार. रामनाथ ही राष्ट्रीय हिंदू अधिवेशनान वाटेकार जावंक रामसेनेचो मुखेली प्रमोद मुथालीक गोंयांत येवपाचें निश्चीत जाला. हिंदू जनजागृती समितीच्या खासा गोपांतल्यान मेळिल्ल्या म्हायती प्रमाण आयज सांजे प्रमोद मुथालीक गोंयांत पावतलो. फाल्यां हिंदू अधिवेशनांत तो भाशण करतलो. ऑगस्ट म्हयन्यांत गोंयांत रामसेनेचो फाटो उगडपाचें मुथालिकान हालींच उलोवन दाखयलें. मुथालिकाक गोंयांत येवंक बंदी घालची म्हूण गोंयच्यान आवाज येता. श्रीराम सेनेचो मुखेली प्रमोद मुथालीक बुधवारा गोंयांत येवपाचें निश्चीत जालां. ऑगस्ट म्हयन्यांत गोंयांत राम सेनेचो फांटो उगडपाची घोशणा केल्या म्हूण मिडियांत खबर पातळिल्ल्यान मुथालिकाचे गोंय भेटेक आनीक म्हत्व आयलां. रामनाथी चालू आशिल्ल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांत वांटेकार जावंक मुथालीक गोंयांत येता. बुधवारा रातचो तो फोंड्यां पावतलो. ब्रेस्तारा अधिवेशनाच्या निमाण्या दिसा प्रमोद मुथालिकाचें भाशण जातलें. भडकाऊ भाषण आणि वादग्रस्त गजालीक लागून प्रमोद मुथालीक सदांच चर्चेत असता. रवी नाईक गोयचो गृहमंत्री असताना मुथालिकाक गोयात येऊन 6 महिन्यांची बंदी घाली. आता तो परत येता म्हणून कळिल्ल्यान मुथालिकाचेर गोयात येऊपाक बंदी घालची अशी मागणी वेगवेगळ्या मळावेल्या लोकांकडच्यान जावंक लागल्या. गोयात श्रीराम सेनेचो फांटो उक्तो करपाची घोषणा मुथालिकान हालींच कर्नाटकात केली. आता तो गोयात येऊपाचें थारला. मुथालीक हांगा येवन नेमके कितें उलयतलो आनी कितें करतलो हाचेर सगळ्यांची नजर. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. आता घेऊया एक विराम.